Welcome to free online classes of physics with Lambo sir. So let us learn one more concept from this chapter, thermodynamics, thermodynamic process. So first of all, we will try to clear what is meaning of process. So process is nothing but path of operation of the system, path of operation or transition by which system changes from its one equilibrium state to another equilibrium state. And that path of operation is called as a process. So here, path of operation or transition means badal, change, by which system changes from its one equilibrium state to another equilibrium state. That path of operation is called as the process. Now, let us learn about the path. Path kunala manaycha. So, path is nothing but PV diagram. And a PV diagram kay represent karte? Represents series of intermediate states of system during thermodynamic process. But thermodynamic process madhe system expand huil kiwa compress huil. मग एक्सपांड होत असताना सिस्टीमची स्टेट व्हेरिएबल्स जे आहेत सिस्टीमला डिस्क्राइब करणारे ते स्टेट व्हेरिएबल्स चेंज होतील आणि ते चेंज होत असताना सिस्टीमची स्टेट देखील चेंज होणार. म्हणजे जरी तुम्ही थर्मोडायनामिक मध्ये इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट कन्सिडर करत असाल तरी या दोघांच्या मध्ये असणाऱ्या नंबर ऑफ सीरीज ऑफ इंटरमीडिएट स्टेट्स आहेत. या इंटरमीडिएट स्टेट्सना त्याचबरोबर इनिशियल आणि फायनल स्टेटला रिप्रेझेंट करणारी जी पीव्ही डायग्राम आहे या पीव्ही डायग्रामला तुम्ही पाथ असे म्हणू शकता. सी हियर, पाथ इज व्हाट? पीव्ही डायग्राम. व्हाट इट रिप्रेझेंट्स? रिप्रेझेंट्स सीरीज ऑफ इंटरमीडिएट स्टेट्स ऑफ अ थर्मोडायनामिक सिस्टम ड्यूरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस. दॅट पीव्ही डायग्राम इज कॉल्ड एज द पाथ. नाव This path has significance. मग कोणता सिग्निफिकन्स आहे पाथचं ते आपण स्टडी करूया. जर तुम्हाला एखाद्या थर्मोडायनामिक प्रोसेसचा पाथ माहिती झाला तर त्यावरून तुम्हाला कशाची माहिती कळते ते आपल्याला ह्या सिग्निफिकन्स वरून कळेल. सो वेन थर्मोडायनामिक सिस्टीम चेंजेस फ्रॉम इट्स इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट इट पासेस थ्रू सीरीज ऑफ इंटरमीडिएट स्टेट्स. म्हणजे डायरेक्ट इनिशियल स्टेट मधून फायनल स्टेटला सिस्टीम थर्मोडायनामिक सिस्टीम ट्रॅव्हल होत नाही, ट्रान्झिट होत नाही, ऑपरेट होत नाही. त्या फायनल स्टेटच्या अगोदर नंबर ऑफ सीरीज ऑफ इंटरमीडिएट स्टेट्स असतात. म्हणजे त्या सिस्टीमचे स्टेट व्हेरिएबल्स इनिशियल स्टेट मध्ये असतात, ते फायनल स्टेटला जाताना नंबर ऑफ व्हॅल्यूज घेतात इंटरमीडिएट व्हॅल्यूज आणि त्या प्रत्येक व्हॅल्यूजला तुम्ही त्या सिस्टीमची स्टेट म्हणू शकता. सो व्हेन थर्मोडायनामिक सिस्टीम चेंजेस फ्रॉम इट्स इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट इट पासेस थ्रू सीरीज ऑफ इंटरमीडिएट स्टेट्स. आणि ह्या ज्या सीरीज आहेत इंटरमीडिएट स्टेटच्या व्हेन प्लॉटेड ऑन पीव्ही डायग्राम यू गॉट कर्व ऑर स्टेट पाथ. पीव्ही डायग्राम मध्ये तुम्हाला एक कर्व मिळेल किंवा पाथ स्टेट पाथ मिळेल आणि त्या कर्वला किंवा त्या स्ट्रेट पाथला तुम्ही इथं पाथ म्हणू शकता. म्हणजे पाथ इज नथिंग बट पीव्ही डायग्राम. व्हॉट इट रिप्रेझेंट्स? रिप्रेझेंट्स सीरीज ऑफ इंटरमीडिएट स्टेट्स ऑफ द सिस्टीम अलॉंग विथ इनिशियल अँड फायनल. आणि ह्या पीव्ही डायग्रामला मग ते पीव्ही डायग्राम कर्व असेल किंवा स्ट्रेट असेल, पीव्ही डायग्राम कर्व्ड असेल किंवा स्ट्रेट असेल, त्या कर्व्ड पीव्ही डायग्रामला किंवा स्ट्रेट पीव्ही डायग्रामला तुम्ही पाथ म्हणू शकता. आणि जर एखाद्या थर्मोडायनामिक प्रोसेसचा तुम्हाला पाथ कळला, नेचर कळलं, तर तुम्हाला लक्षात येईल की सिस्टीम मध्ये झालेला बदल कोणत्या पद्धतीने झालेला आहे. म्हणजे पाथ टेल्स अस, म्हणजे पीव्ही डायग्राम टेल्स अस द वे अ सिस्टीम हॅज गॉन थ्रू अ चेंज. मग सिस्टीम मध्ये चेंज होतोय म्हणजेच
सिस्टीमच्या स्टेट व्हेरिएबल्स मध्ये चेंज होते. जर पीव्ही डायग्राम कर्व्ड असेल तर तुम्ही समजून चला की तिथं दोघांच्या मध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये चेंज होत आहे. आणि जर ती पीव्ही डायग्राम स्ट्रेट असेल तर एक कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट असेल व्हॉल्यूम चेंज होईल किंवा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल प्रेशर चेंज होईल. सो इन दिस वे पाथ टेल्स अस, जर तुम्हाला थर्मोडायनामिक प्रोसेसचा पाथ कळला कर्व्ड आहे की स्ट्रेट आहे, दॅट टेल्स अस द वे सिस्टीम म्हणजेच सिस्टीमची स्टेट व्हेरिएबल्स हॅज गॉन थ्रू अ चेंज. ते स्टेट व्हेरिएबल्स कसे चेंज झालेले आहेत हा तुम्हाला पाथ एक्सप्लेन करेल. सो इन दिस वे टू प्रोसेस म्हणजे टू वर्ड्स आपण क्लिअर केले, टू कन्सेप्ट क्लिअर केले. प्रोसेस कुणाला म्हणायचं? प्रोसेस इज नथिंग बट पाथ ऑफ ऑपरेशन ऑफ सिस्टीम वेन इट चेंजेस फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम. आणि पाथ कुणाला म्हणायचं? पाथ इज पीव्ही डायग्राम. पीव्ही डायग्राम ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे पीव्ही डायग्राम आहे. आणि ह्या पीव्ही डायग्राम जी पीव्ही डायग्राम सिरीज ऑफ इंटरमिडिएट स्टेट्स ऑफ सिस्टीम रिप्रेझेंट करेल त्या पीव्ही डायग्रामला तुम्ही पाथ म्हणता. आणि त्या पाथचं सिग्निफिकन्स तुम्हाला इथं या दोन पॉइंट्स वरून कळलं. सो लेट अस लर्न थर्मोडायनामिक प्रोसेस. सी हियर थर्मोडायनामिक प्रोसेस. आता ही थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे द प्रोसिजर बाय विच सिस्टीम चेंजेस फ्रॉम इट्स इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. म्हणजे सिस्टीमच्या इनिशियल स्टेट मधून फायनल स्टेटला जात असताना कोणती प्रोसिजर झाली ती एक्सप्लेन करायची म्हणजे थर्मोडायनामिक प्रोसेस. सी हियर अ प्रोसिजर बाय विच इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम चेंजेस टू इट्स फायनल स्टेट. म्हणजे कोणत्या पद्धतीनं सिस्टीम इनिशियल स्टेट मधून फायनल स्टेटला गेली त्याची प्रोसिजर सांगणे म्हणजे थर्मोडायनामिक प्रोसेस. सो इन दिस वे वी नो थर्मोडायनामिक प्रोसेस. अँड ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस ज्या वेळेला एखादी थर्मोडायनामिक प्रोसेस होईल म्हणजे गॅसचं एक्सपान्शन होईल किंवा गॅस कॉम्प्रेस होईल, व्हॉट इज हॅपनिंग देअर ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस? देअर मे बी ट्रान्सफर ऑफ हीट, देअर मे बी वर्क डन बाय द सिस्टीम ऑर ऑन द सिस्टीम. आपण हीट ट्रान्सफर विषयी बोलायचं असेल तर ज्यावेळी एखादी थर्मोडायनामिक प्रोसेस होईल त्यावेळी तिथं हीट ट्रान्सफर होईल. मग हीट ट्रान्सफर मे बी फ्रॉम द एन्व्हायरमेंट टू सिस्टीम, मे बी फ्रॉम द सिस्टीम टू एन्व्हायरमेंट. मग जर हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम एन्व्हायरमेंट टू सिस्टीम देन दॅट हीट इज टेकन ए पॉझिटिव्ह. सी हियर ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द सराउंडिंग टू सिस्टीम झालं तर पॉझिटिव्ह हीट त्याला तुम्ही म्हणू शकता. सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज होईल, इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल, वर्क इज डन ऑन द सिस्टीम, निगेटिव्ह वर्क डन असेल. त्याच पद्धतीनं ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द सिस्टीम टू सराउंडिंग असं पण होऊ शकतं. ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द सिस्टीम टू सराउंडिंग निगेटिव्ह हीट तर तुम्ही याला म्हणू शकता. म्हणजे हीट ट्रान्सफर कळलं तुम्हाला, आता वर्क डन पण होऊ शकतं ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस. सिमिलरली वर्क कॅन बी डन बाय द सिस्टीम. मग बाय द सिस्टीम जर वर्क डन होत असेल सिस्टीम कडून होत असेल पिस्टनवर तर ते वर्क डन पॉझिटिव्ह, ऑर वर्क कॅन बी डन ऑन द सिस्टीम. सी हियर सम वर्क कॅन बी डन ऑन द सिस्टीम आणि त्याला तुम्ही निगेटिव्ह वर्क असं म्हणू शकता. म्हणजे ज्यावेळी एखादी सिस्टीम थर्मोडायनामिक प्रोसेस फॉलो करेल म्हणजे तुम्ही म्हणू शकता गॅसचं एक्सपान्शन करू शकता, गॅसचं कॉम्प्रेशन करू शकता, तर एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन हे थर्मोडायनामिक प्रोसेस आहे. आणि त्यामध्ये अ प्रोसिजर बाय विच इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम चेंजेस टू इट्स फायनल स्टेट त्या प्रोसिजरला तुम्ही थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणणार. आणि ज्यावेळी एखादी थर्मोडायनामिक प्रोसेस टेक्स प्लेस होईल, थर्मोडायनामिक प्रोसेस विल टेक प्लेस, देअर विल बी ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द सिस्टीम ऑर टू द सिस्टीम. There will be some work will be done by the system or on the system. Okay. Let us learn one more concept. Quasi-static system. See here. Quasi-static system. आता मुलांनो, quasi-static system is nothing but thermodynamic system.
आणि थर्मोडायनामिक सिस्टीमची आपल्याला स्टेट डिस्क्राइब करण्यासाठी स्टेट व्हेरिएबल्स लागतात. जसं गॅसियस सिस्टीमची स्टेट डिस्क्राइब करण्यासाठी प्रेशर, व्हॉल्यूम, अब्सोल्यूट टेम्परेचर, नंबर ऑफ मोल्स म्हणजे मास ऑफ गॅस हे स्टेट व्हेरिएबल्स लागतात. आणि जर एखाद्या सिस्टीमच्या स्टेट व्हेरिएबल्स मध्ये जो चेंज होतोय दॅट चेंज इज टेकिंग प्लेस इनफायनाइटसिमली स्लो, तर त्या सिस्टीमला तुम्ही क्वासी स्टॅटिक सिस्टीम म्हणू शकता. म्हणजे क्वासी स्टॅटिक सिस्टीम मध्ये स्टेट व्हेरिएबल्स मधला चेंज व्हेरी व्हेरी स्मॉल स्लो स्पीड न होत असणार आहे. आणि अशा प्रकारच्या सिस्टीमला तुम्ही क्वासी स्टॅटिक सिस्टीम म्हणू शकता. सो क्वासी स्टॅटिक सिस्टीम इज अ थर्मोडायनामिक सिस्टीम इन विच चेंजेस इन इट स्टेट व्हेरिएबल्स, त्या सिस्टीमच्या स्टेट व्हेरिएबल्स मधले जे चेंजेस आहेत दॅट चेंजेस ऑकर्स इनफायनाइटसिमली स्लो. आपण त्याच्या डेफिनेशन मधून जाऊया. सी हियर, थर्मोडायनामिक सिस्टीम इन विच चेंजेस इन स्टेट व्हेरिएबल्स, त्या सिस्टीमच्या स्टेट व्हेरिएबल्स मधले जे चेंज आहेत that changes occurs infinitesimally slowly. म्हणजे स्टेट व्हेरिएबल्स व्हेरी व्हेरी स्लो चेंज व्हायला पाहिजे. इन्क्रीज होतील किंवा डिक्रीज होतील बट इनफायनाइटसिमली स्लो चेंज व्हायला पाहिजे स्टेट व्हेरिएबल्स मध्ये, तर त्या सिस्टीमला तुम्ही क्वासी स्टॅटिक सिस्टीम म्हणू शकता. आणि जर एखादी क्वासी स्टॅटिक सिस्टीम असेल तर त्याचे स्टेट व्हेरिएबल स्टेट व्हेरिएबल शुड चेंज इनफायनाइटसिमली स्लो. त्यामुळे ती क्वासी स्टॅटिक सिस्टीम विल बी ऑलवेज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. यू कॅन रीड दिस पॅराग्राफ. इन क्वासी स्टॅटिक सिस्टीम चेंजेस इन स्टेट व्हेरिएबल शुड ऑकर इनफायनाइटसिमली स्लो, हे आपल्याला माहिती आहे. सो दॅट सिस्टीम इज ऑलवेज इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. मग आपल्याला माहिती आहे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये जर एखादी सिस्टीम पाहिजे असेल तर थ्री कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम सायमल्टेनियसली सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. कोणत्या कोणत्या? दॅट सिस्टीम शुड बी इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम, शुड बी इन केमिकल इक्विलिब्रियम, शुड बी इन थर्मल इक्विलिब्रियम. मग जर एखादी सिस्टीम क्वासी स्टॅटिक सिस्टीम असेल तर ती सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असते, म्हणजेच मेकॅनिकल इक्विलिब्रियम आहे त्याच्याकडे, केमिकल इक्विलिब्रियम आहे आणि थर्मल इक्विलिब्रियम आहे. So this is about quasi-static system. So let us learn quasi-static process. Quasi-static process. अर्थातच ज्या प्रोसेस मध्ये सिस्टीमचे स्टेट व्हेरिएबल्स इनफायनाइटसिमली स्लो चेंज होत असतील त्या प्रोसेसला quasi-static process म्हणायचं. See here, the process is in which changes in state variables of system occur infinitesimally slow. That are called as quasi-static processes. So in this way, we studied the concept thermodynamic process. So let us learn now. कोणतीही thermodynamic process होईल त्यावेळेला work will be done. Work will be definitely done. आणि वर्क विल बी डन बाय द सिस्टीम ऑर ऑन द सिस्टीम. मग आपण आता वर्क डन ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस हा कन्सेप्ट स्टडी करूया. वर्क डन ड्युरिंग अ थर्मोडायनामिक प्रोसेस आणि त्या वर्क डनचा आपण शेवटी कंपॅरिझन करूया. कोणत्या प्रोसेसमध्ये वर्क डन मोर असतं, कोणत्या प्रोसेसमध्ये वर्क डन व्हेरी व्हेरी स्मॉल असतं. आणि इथंच ज्यावेळी वर्क डन होतं थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये त्यावेळी अर्थातच त्या थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये सिस्टीमची इनिशियल स्टेट चेंज होऊन सिस्टीम फायनल स्टेटला पोहोचलेली असते. आणि ज्यावेळी सिस्टीम चेंजेस फ्रॉम इट्स इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट त्या सिस्टीमना सर्टन पाथ फॉलो केलेला असतो स्टेट व्हेरिएबलच्या चेंजमुळं. आणि त्या पाथला तुम्ही पीव्ही डायग्राम म्हणणार, म्हणजे जिथं तुम्हाला रिलेशन स्टडी करायचं आहे बिटवीन पाथ, रिलेशन बिटवीन पाथ, पाथ म्हणजे पीव्ही डायग्राम अँड वर्क डन अलॉंग द पाथ. म्हणजे थर्मोडायनामिक प्रोसेस मे टेक प्लेस इन नंबर ऑफ वेज,
मग प्रत्येक प्रोसेसला त्याची त्याची पीव्ही डायग्राम असेल, त्याचा त्याचा पाथ असेल, आणि प्रत्येक पाथ फॉलो केल्यानंतर सिस्टीमनं काहीतरी वर्कडन केलं असेल. मग त्या वर्कडन मध्ये आणि पाथ फॉलो केलेला आहे यांच्यामध्ये असणारं रिलेशन आपण पीव्ही डायग्रामनं समजावून घेऊया. आणि इथं आपण अशी एक पीव्ही डायग्राम कन्सिडर करूया दॅट विल डिस्क्राइब द डिफरंट वेज विच विथ विच वी कॅन चेंज इन द स्टेट ऑफ सिस्टीम फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. म्हणजे सिस्टीम कन्सिडर करा, फिक्स ठेवा सिस्टीम, आणि त्या सिस्टीमला इनिशियल स्टेट मधून फायनल स्टेटला तुम्ही चेंज करायचं आहे. किती वेगवेगळ्या वेजनं सिस्टीम कॅन बी चेंज फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट ही डिस्क्राइब करणारी एक पीव्ही डायग्राम आपण ड्रॉ करूया. अँड बिफोर दॅट वी विल कन्सिडर पीव्ही डायग्राम. दॅट पीव्ही डायग्राम इज डिस्क्राइबिंग द डिफरंट वेज, म्हणजे डिफरंट पाथ्स इन विच we can change the state of system from initial state to final state. म्हणजे सिस्टीम फिक्स ठेवा, त्या सिस्टीमची स्टेट तुम्हाला चेंज करायची आहे फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. मग किती डिफरंट वेजनं ती सिस्टीम इनिशियल स्टेट मधून फायनल स्टेटला जाईल ही डिस्क्राइब करणारी पीव्ही डायग्राम. लेट अस रेफर दॅट पीव्ही डायग्राम. सी हियर, या पीव्ही डायग्राम मध्ये प्रेशर सिस्टीमचा आपण वाय एक्सिस वर घेतलंय आणि व्हॉल्यूम जो आहे सिस्टीमचा तो एक्स एक्सिस वर घेतलेला आहे. आणि इथं ए बी सी डी ह्या वेगवेगळ्या स्टेट्स आहेत त्या सिस्टीमच्या. ए सी बी डी ह्या वेगवेगळ्या स्टेट्स आहेत आणि ह्या एरो वरून तुमच्या लक्षात येईल या सिस्टीमची इनिशियल स्टेट ओळखू शकता कोणती आहे. एरो वरून लक्षात येईल तुम्हाला which one is the initial state. Definitely A is the initial state of that system, isn't it? A is initial state of the system. And mag final state konti? Baga ha arrow start zala puna ithe B jawal ala, ha arrow start zala B jawal ala, ha arrow ithe jaun puna ithe ala. So definitely B is final state of that system. मग इनिशियल स्टेट असताना इनिशियल स्टेट डिस्क्राइब करणारे स्टेट व्हेरिएबलचे व्हॅल्यूज काय पहा. म्हणजे कोऑर्डिनेट्स ऑफ इनिशियल स्टेट पहिल्यांदा व्हॉल्यूमचा कोऑर्डिनेट घेऊया व्ही आय, नंतर प्रेशरचा कोऑर्डिनेट घेऊया पी आय. सो व्ही आय अँड पी आय आर व्हॉट? कोऑर्डिनेट्स ऑफ इनिशियल स्टेट. सी हियर, व्ही आय अँड पी आय कोऑर्डिनेट्स ऑफ इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम अँड बी इज द फायनल स्टेट ना. फायनल स्टेटचे कोऑर्डिनेट्स काय येतील? व्ही एफ अँड पी एफ. सी हियर, व्ही एफ अँड पी एफ कोऑर्डिनेट्स ऑफ फायनल स्टेट बी. आता तुमच्या लक्षात आलं असेल सिस्टीम सेम होती आणि त्या सिस्टीमची इनिशियल स्टेट मधून आपल्याला त्या सिस्टीमला फायनल स्टेटला चेंज करायचं होतं. मीन्स वी वॉन्ट टू चेंज द स्टेट ऑफ सिस्टीम फ्रॉम इनिशियल टू फायनल. देर आर नंबर ऑफ वेज, वेगवेगळ्या वेजनं तुम्ही त्या सिस्टीमची स्टेट चेंज करू शकता इनिशियल टू फायनल. म्हणजे डिफरंट वेज आहेत, ते डिफरंट वेज आपण इथं पीव्ही डायग्रामच्या मदतीनं रिप्रेझेंट केलेले आहेत. सो दिस पीव्ही डायग्राम डिस्क्राइब्स द डिफरंट वेज इन विच वी कॅन चेंज द स्टेट ऑफ सिस्टीम फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. आणि डायग्राम मध्ये तुम्हाला कळेल इथं मला थ्री डिफरंट वेज दिसतात. फर्स्ट वन इज PV diagram 1, AB path. Second way is PV diagram 2. But PV diagram 2, initial state madun A to C jate. C state urun B la janar. Manje path followed by that system is ACB. This is the PV diagram 2. And PV diagram 3, the path followed by that system during the initial state to final state is ADC. So these are the three different ways in which we can change the state of system from initial state A to final state B. आणि या प्रत्येक स्टेट चेंज करत असताना प्रत्येक वेज न ज्यावेळेला सिस्टीम आपली स्टेट चेंज करेल त्यावेळेला सिस्टीम कडून वर्कडन होईल किंवा सिस्टीम वर वर्कडन होईल
ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे, इजंट इट? मग आपण काय करू, पहिल्यांदा पीव्ही डायग्राम 1 या ठिकाणी झालेलं वर्गन फाइंड आउट करू, त्यानंतर पीव्ही डायग्राम 2 या ठिकाणी झालेलं वर्गन फाइंड आउट करू, आणि पीव्ही डायग्राम 3 इथं झालेलं वर्गन फाइंड आउट करू, आणि कोणतं वर्गन मोर आहे हे शेवटी आपण कन्क्लूड करू। आणि माहिती आहे आपल्याला, जर आपण एखाद्या थर्मोडायनामिक प्रोसेसची पीव्ही डायग्राम काढली तर त्या थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये जे सिस्टीम कडून वर्कडन होईल ते वर्कडन पीव्ही डायग्राम मधून आपण कसं काढणार, वर्कडन ड्यूरिंग दॅट थर्मोडायनामिक प्रोसेस इज इक्वल टू एरिया अंडर द पीव्ही कर्व, एरिया अंडर द पीव्ही डायग्राम। मग इथं जर तुम्ही फर्स्ट पीव्ही डायग्राम घेतलात ड्यूरिंग द चेंज ऑफ स्टेट फ्रॉम ए टू बी, त्यावेळेचं वर्कडन म्हणजे हा एरिया पूर्ण येईल अंडर दिस पीव्ही डायग्राम। सेकंड पीव्ही डायग्रामच्या वेळेला झालेलं वर्कडन काढलात तर हा पूर्ण पाथ मिळेल तुम्हाला ए सी बी। मग ही पीव्ही डायग्राम मिळाली, ह्या पीव्ही डायग्रामच्या अंडर असणारा एरिया जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात तर तो एरिया म्हणजे वर्कडन ड्यूरिंग चेंज ऑफ स्टेट ऑफ सिस्टीम फ्रॉम ए टू बी इन द सेकंड पीव्ही डायग्राम। आणि थर्ड पीव्ही डायग्राम जर कन्सिडर केलात तर तुम्हाला वर्क डन म्हणजे हा इथला एरिया मिळेल। आणि इथंच तुम्हाला समजून येईल की वर्क डन इज मोर व्हेन द सिस्टीम फॉलोज द पाथ ए सी बी, कारण ए सी बी हा ही जी पीव्ही डायग्राम आहे हा जो पाथ आहे त्या पाथनं मोर एरिया इन्क्लोज केलेला आहे, बरोबर। आणि वर्क डन इज व्हेरी व्हेरी स्मॉल किंवा लो व्हेन सिस्टीम फॉलोज द पाथ ए डी बी, कारण कमीत कमी एरिया इन्क्लोज केलेला आहे त्या कर्ण। आणि इंटरमिडिएट वर्क डन कधी, व्हेन सिस्टीम फॉलोज द पाथ वन, म्हणजे पीव्ही डायग्राम वन या पीव्ही डायग्रामनं जो एरिया इन्क्लोज केलाय तो इंटरमिडिएट असेल, लेस दॅन ए सी बी बट मोर दॅन ए डी बी। सो लेट अस ट्राय टू फाइंड वर्क डन ड्युरिंग द थ्री पीव्ही डायग्राम्स। आता यातील फर्स्ट जी पीव्ही डायग्राम आहे पीव्ही डायग्राम वन, यामध्ये ज्यावेळी सिस्टीम स्टेट चेंज करणार आहे इनिशियल स्टेट ए टू फायनल स्टेट बी, त्यावेळी प्रेशरची व्हॅल्यू पण चेंज होणार आहे, प्रेशर डिक्रीजेस फ्रॉम पी आय टू पी एफ, आणि त्याच वेळेला व्हॉल्यूमची व्हॅल्यू देखील चेंज होणार आहे इन्क्रीजेस फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ। आर यू गेटिंग दिस? पण सेकंड जी पीव्ही डायग्राम आहे त्या पीव्ही डायग्राम मध्ये ए टू सी पाथवर प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय, आणि सी टू बी पाथवर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे प्रेशर डिक्रीज होतोय, ह्यावेळी झालेलं वर्गन काढावं लागेल आपल्याला। आणि थर्ड पीव्ही डायग्रामचा जो पाथ आहे ए डी बी, त्यातील ए डी पाथवर प्रेशर डिक्रीजेस बट व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, आणि डी बी पाथवर प्रेशर कॉन्स्टंट व्हॉल्यूम इन्क्रीजेस, आणि ज्या ज्या वेळी व्हॉल्यूम मध्ये चेंज होतो त्या त्या वेळी वर्कडन होतो, आणि ज्या वेळी व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो त्यावेळेला वर्कडन झिरो असतं। प्रेशरची व्हॅल्यू मे बी कॉन्स्टंट मे बी व्हेरी, प्रेशर वर्कडन ठरवत नाही, चेंज इन व्हॉल्यूम डिसाइड्स द वर्कडन। सो लेट अस लर्न वर्कडन व्हेन बोथ प्रेशर अँड व्हॉल्यूम चेंजेस, म्हणजे पीव्ही डायग्राम वन आपण रेफर करूया। सी हियर, work done when both pressure and volume changes. Here PV diagram 1 to me refer karta hai, main diagram hai na, tyatil apan PV diagram 1 refer keli, is one of the many paths in which we can change the state of system from initial state A to final state B. Manje system chi state initial state madun final state jar change karayche asel tar number of ways hai, many ways hai, tyapaiki ek way is denoted by the PV diagram 1. And the PV diagram punna ekda itha tumhi refer kara. See here, same PV diagram, fakt ekach tumhi PV diagram ghetli, PV diagram 1, which is the one of the many paths. Number of paths are there, tyapaiki one path hai ki ja madhe we can change the state of system from initial state to final state. Manje ha jo path ahe, ha arrow indicates that
The state of system is changed from A to B. आणि ही स्टेट चेंज होत असताना प्रेशर पण सिस्टीमचं चेंज होत आहे आणि व्हॉल्यूम पण चेंज होत आहे. प्रेशर डिक्रीज होत आहे बट व्हॉल्यूम इनक्रीज होत आहे. आणि ज्या ज्या वेळी व्हॉल्यूम चेंज होईल त्या त्या वेळी वर्क डन होईल. आणि ते वर्क डन आपण कसं फाइंड आउट करणार? वर्क डन बाय द सिस्टीम इन दिस प्रोसेस. सिस्टीमचं एक्सपान्शन झालंय, व्हॉल्यूम इनक्रीज झालंय म्हटल्यानंतर इज इक्वल टू सेडेड एरिया अंडर पीव्ही डायग्राम वन. सी हियर, सो व्हेन सिस्टीम चेंजेस इटसेल्फ फ्रॉम स्टेट ए टू स्टेट बी अलॉंग द पाथ वन, म्हणजे सिस्टीमच्या स्टेट मध्ये चेंज झाला ए टू बी अलॉंग पाथ वन, बोथ इट्स प्रेशर अँड व्हॉल्यूम चेंजेस. माहिती आहे तुम्हाला, लक्षात येत आहे, प्रेशर पण चेंज होत आहे आणि व्हॉल्यूम पण चेंज होत आहे, पण प्रेशर डिक्रीजेस, प्रेशर डिक्रीजेस बट व्हॉल्यूम इनक्रीजेस. मग इथं जे व्हॉल्यूम इनक्रीज होतोय म्हटल्यानंतर वर्क डन झालं, देअरफोर वर्क डन बाय द सिस्टीम बाय द गॅस, इथं वर्क डन गॅस कडून झालेलं आहे व्हॉल्यूम इनक्रीज झाल्यामुळे, इज इक्वल टू सेडेड एरिया अंडर पीव्ही डायग्राम वन. मग हा जो सेडेड एरिया आहे ना, ह्या सेडेड एरियाची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि ती व्हॅल्यू तो एरिया म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम इन दिस प्रोसेस. आणि अर्थातच व्हॉल्यूम इनक्रीज होतोय म्हटल्यानंतर वर्क डन विल बी पॉझिटिव्ह. सी हियर, दिस वर्क डन इज पॉझिटिव्ह बिकॉज व्हॉल्यूम इनक्रीजेस. तर या पद्धतीनं पीव्ही डायग्राम वन जिथं प्रेशर आणि व्हॉल्यूम दोघांच्या मध्ये बदल होतोय त्यावेळी झालेलं वर्क डन आपण फाइंड आउट केलं. सो लेट अस लर्न वर्क डन व्हेन व्हॉल्यूम इनक्रीजेस एट कॉन्स्टंट प्रेशर अँड देन प्रेशर डिक्रीजेस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणजे पीव्ही डायग्राम टू तुम्हाला स्टडी करायचे. सी हियर, वर्क डन व्हेन व्हॉल्यूम चेंजेस ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड देन प्रेशर चेंजेस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, म्हणजे पीव्ही डायग्राम टू तुम्हाला रेफर करायचे आहे. पीव्ही डायग्राम टू चा पाथ कसा आहे? ए सी बी. मग ए सी पाथवर व्हॉल्यूम चेंज होतोय कॉन्स्टंट प्रेशरला. सी हियर, व्हॉल्यूम चेंज होतोय कॉन्स्टंट प्रेशरला. आणि सीबी पाथवर काय होत आहे? प्रेशर चेंज होत आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. म्हणजे इथं जे वर्क डन होणार आहे दॅट विल बी वर्क डन अलॉंग द पाथ ए सी बी. सी हियर, पीव्ही डायग्राम टू इज सेकंड वे इन विच वी कॅन चेंज द स्टेट ऑफ सिस्टीम फ्रॉम इनिशियल स्टेट ए टू फायनल स्टेट बी. लेट अस रेफर दॅट पीव्ही डायग्राम सेपरेटली. हे पाहते पीव्ही डायग्राम, पीव्ही डायग्राम टू आहे. या पीव्ही डायग्राम टू मध्ये तुम्ही सिस्टीमची स्टेट चेंज केलेला आहे फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. त्यावेळी सिस्टीमने जो काही पाथ फॉलो केलाय तो ए सी बी आहे. आणि तुम्हाला कळेल इनिशियल पाथ इज फ्रॉम ए टू सी. सो इन दिस केस इनिशियली व्हॉट इज हॅपनिंग? व्हॉल्यूम इज इनक्रीजिंग, सिस्टीमचा व्हॉल्यूम इनक्रीज होतोय फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ, फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट सी, बट एट कॉन्स्टंट प्रेशर पी आय. आणि सी या पॉइंट नंतर, सी या स्टेट नंतर त्याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतोय पण प्रेशर डिक्रीज होत आहे फ्रॉम पी आय टू पी एफ, बट एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम व्ही आय. म्हणजे इथं व्हॉल्यूम इनक्रीज होतोय एसी पाथवर आणि इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट होत आहे. जिथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट तिथं वर्क डन होणार नाही, जिथं व्हॉल्यूम चेंज होणार तिथं वर्क डन होणार. म्हणजे टोटल एसीबी पाथ आहे ना, त्या एसीबी पाथ मध्ये फक्त एसी पाथच्या अलॉंग व्हॉल्यूम चेंज होतोय इनक्रीज होतोय, प्रेशर कॉन्स्टंट असे नका, म्हणजे तिथं वर्क डन होत आहे. पण सीबी पाथवर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे इथं वर्क डन होणार नाही. मग टोटल जे वर्क डन तुम्हाला काढायचं आहे दॅट विल बी द एरिया इनक्लोज बाय द पाथ ए सी बी, म्हणजे ए सी बी ही तुमची पीव्ही डायग्राम झाली. सो हि सी हियर, हा पॅरेग्राफ आपण रीड करून घेऊया. इन दिस केस व्हॉट इज हॅपनिंग? इनिशियली व्हॉल्यूम इनक्रीजेस, बरोबर आहे, इनिशियली व्हॉल्यूम इनक्रीजेस फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ, फ्रॉम पॉइंट ए टू सी ऍट कॉन्स्टंट प्रेशर, तेच इथे दिलंय व्हॉल्यूम इनक्रीजेस टू व्ही एफ फ्रॉम पॉइंट ए अप टू पॉइंट सी ऍट कॉन्स्टंट प्रेशर पी आय. आणि नंतर काय होते सांगा? नंतर
pressure decreases from PI to PL, from point C up to point B, pressure decrease होता है, पर ते decrease होता ना volume is constant V up, see here, from point C up to point B, pressure decrease होता है at constant volume V. म्हणजे हा जो total path आहे ACB, त्यातील AC path वर work done होता है, पण CB path वर work done झील. So therefore, work done in this process, ह्या process मध्ये thermodynamic process मध्ये जे work done झाले, that is equal to shaded area under the PV diagram 2. And तो shaded area इथे दाखवले तुम्हाला. हा complete, हा जो इथे तुम्हाला rectangle दिसतोय, त्या rectangle चा area जर तुम्ही calculate केला, तर तो area म्हणजे work done by the thermodynamic process. या thermodynamic process मध्ये त्या system कडून झालेला work done. And लक्षात येईल, this is the more work done. This is the figure A, ज्याला तुम्ही नंतर refer करणार आहात. म्हणजे PV diagram 2 is your figure A. आणि हे work done पण positive का? तर volume increase झालेला आहे. This work done can be taken as positive because the volume increases. आता आपण third PV diagram refer करू. See here. Third PV diagram म्हणजे कोणता path? A, D, B. मग AD path वर कोण चेंज होत आहे? Pressure चेंज होत आहे. Volume constant आहे. See here. Work done when pressure changes at constant volume, means path AD. And then volume changes at constant pressure, means path DB. Isn't it? So let us refer PV diagram 3. So PV diagram 3 is the third way in which we can change the state of system from initial state A to the final state B. And he PV diagram 3 upon separate refer kuriya. See here, this is your PV diagram 3. Ja PV diagram 3 madhe tumhi system chi state change karu shakta from initial state A to final state B. Initial and final state same ch ahet, pan jo path follow kelela ahe system na to matra vegra ahe. A, D, B. Ata yatil AD ha jo path ahe, ya path var pressure change hota hai, mhanje decrease hota hai. PI to PF. From point A up to point D. पण volume constant आहे. म्हणजे या path वर work done 0 झाले. म्हणजे during this change, ज्यावेळा system ची state A to D change होईल, या change मध्ये no work is done. Because volume is constant. Only pressure is decreasing from PI to PF at constant volume V. But then, what is happening? Volume is increasing from VI to VF, from point D to up to point B, but at constant pressure. Pressure constant असला तरी चालतो. Volume change झाला की work done झालं. Isn't it? So, in this case, what is happening? You can read here. In this case, initially, pressure decreases. बरोबर आहे? Pressure decreases from PI to PF, from point A up to point D. See here. Pressure decreases to PF. From point A up to point D, but at constant volume here. And then, मुझे D point नंतर, what happens? Volume increases to VF. See here. From point D up to point B, volume increase होतो, but at constant pressure PF. मत जाजा वेली volume change होई, त्याजा वेली work done होई. मुझे इथा total path जो आहे, A, D, B, यातील A, D path वर, ज्यावेळा सिस्टीमचा चेंज होईल तिथे वर्क डन होणार नाही व्हॉल्यूम कॉन्स्टंट पण डीबी पाथवर वर्क डन होणार कारण व्हॉल्यूम इंक्रीजेस आणि ते वर्क डन पॉझिटिवच असेल देयरफॉर वर्क डन इन दिस प्रोसेस आपल्याला माहिती आहे पीव्ही डायग्राम वरून वर्क डन करायचं असेल तर एरिया अंडर द पीव्ही डायग्राम सी हियर वर्क डन इन दिस प्रोसेस या प्रोसेस मध्ये एक्सपान्शन झालेले गॅसचं वर्क डन इन दिस प्रोसेस is equal to shaded area under PV diagram 3. Ata hi PV diagram 3 is your figure B. And PV diagram 2 is our figure A. Mat jar PV diagram 2 madhe jhalela total work done and PV diagram 3 madhe jhalela total work done compare kela what you can conclude. So from figure A and from figure B we can conclude that more work is done when the system follows the path ACB, isn't it?
than work done when system follows the path ADB. म्हणजे ADB path follow केला सिस्टमनं तर त्या सिस्टमला कमीत कमी वर्क डन करावं लागेल. जर ACB पाथ फॉलो केला तर त्या सिस्टमला सर्वात जास्त वर्कडन करावं लागेल टू चेंज फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. आणि जर AB पाथ फॉलो केला म्हणजे PV डायग्राम वन तर त्या सिस्टमला इंटरमिडिएट वर्कडन करावं लागेल. सो फ्रॉम फिगर्स A अँड B त्यातील A फिगर अगोदरच्या स्लाइडवर आहे आणि B फिगर तुमच्या समोर आहे. म्हणजे A फिगर PV डायग्राम 2 साठी आहे आणि बी फिगर पीव्ही डायग्राम 3 साठी आहे. फ्रॉम फिगर ए अँड बी वी कॅन कन्क्लूड दॅट द वर्क डन इज मोर वेन द सिस्टम फॉलोज पाथ एसीबी. तुम्हाला माहित झाले आता दॅन द वर्क डन बाय द सिस्टम अलॉंग द पाथ एडीबी. आता यावरून या थ्री पीव्ही डायग्राम्स वरून तुम्ही एक कन्क्लुजन ड्रॉ करू शकता. कोणतं कन्क्लुजन पहा. सी हियर, वेन सिस्टम अंडरगोज चेंज from its initial state to final state, manje A to B. A is the initial state, B is the final state. And jya veli ekhadi system undergoes the change from its initial state A to final state B, work is done. Karan itha ekun 3 paths tumhi ghetle. Pahila path AB hota, dusra path ACB hota, tisra path ADB hota. Pratyek path follow kartana system la work done he karavach lagla. आणि तिन्ही ठिकाणची वर्गण ही पॉझिटिव्हच आहे. मग हे वर्क डन कुणावर डिपेंड आहे ते कन्क्लुजन काढायचं आपल्याला. सो वर्क डन बाय द सिस्टम ड्युरिंग द चेंज ऑफ इट्स स्टेट डिपेंड्स अपॉन टू फॅक्टर्स. डिपेंड्स अपॉन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. अँड सेकंड इट डिपेंड्स अपॉन द पाथ फॉलोड बाय द सिस्टम ड्युरिंग दॅट चेंज. तर हे कन्क्लुजन आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. सो वेन सिस्टम अंडरगोज चेंज फ्रॉम इट्स इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट जे वर्क डन त्या सिस्टमला करावं लागलं दॅट वर्क डन डिपेंड्स नॉट ओनली इट्स इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट बट इट डिपेंड्स अपॉन पाथ फॉलोड बाय दॅट सिस्टम. म्हणजे वर्क डन दोघांच्यावर डिपेंड आहे. पहिला इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टम वर डिपेंड आहे. अँड सेकंड ह्या इनिशियल स्टेट मधून फायनल स्टेटला जर सिस्टम जाणार असेल चेंज होणार असेल तर कोणता पाथ फॉलो करणार आहे. ए बी करणार आहे, ए सी बी करणार आहे की इथं दिसणार आहे एडीबी करणार आहे. सो पाथ ऑल्सो डिसाइड्स वर्क डन बाय सिस्टम ड्युरिंग द चेंज. सो इन दिस वे इन दिस लेक्चर वी स्टडी थर्मोडायनेमिक प्रोसेस अँड वर्क डन ड्युरिंग थर्मोडायनेमिक प्रोसेस. म्हणजेच आपण इथं रिलेशन स्टडी केलं, रिलेशन बिटवीन द पाथ म्हणजे पीव्ही डायग्राम अँड वर्क डन अलॉंग दॅट पाथ म्हणजे अलॉंग दॅट पीव्ही डायग्राम. सो विथ दिस वी विल एंड दिस लेक्चर. थँक्यू फ्रेंड्स.